मित्रांनो मागच्या वेळेला आपण जेव्हा भेटलो तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी नामदेव महाराजाने काय काय लिहिलं आणि कोणत्या स्वरूपाची सोबत त्यांना केली याचा एक धांडोळा घेतला होता शोधपूर्ण अभ्यास सादर केला होता आता यावेळी मी तुमच्याशी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर नामदेव महाराजांनी त्यांच्या पुढील आयुष्यात जवळपास त्यांना साठ वर्षे मिळालेली आहेत त्यात त्यांनी असं काय काय केलं महाराष्ट्रात आणि नंतर महाराष्ट्राबाहेरही विशेषतः वायव्य भारतात पंजाबात काय केलं यासंबंधी काही बोलणार आहे आरंभी मी असं म्हणू इच्छितो की भक्ती हा एक सामाजिक जागरणाचा चांगला मार्ग आहे ती एक शक्ती आहे आणि ती भंजन युगामध्ये ज्या वेळेला इथं युद्धकांड होतं प्रकारची परतंत्र भारताची अतिशय अव्यवस्थित अशी स्थिती होती अशा भंजन युगात भजन करत सत्पुरुषांनी नेमका कोणता मार्ग दाखवला या देशाला यासंबंधी जेव्हा आपण विचार करतो हो, तेव्हा एक भक्त भारती आपल्यासमोर येते म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये जे ज्ञानेश्वर महाराजांसारखे सत्पुरुष झाले यांची एक मांदी अळी आपल्यासमोर येते मी ती थोडीशी आधी तुमच्यासमोर सादर करतो महात्मा बसवेश्वर कर्नाटकाचे अकराशे बत्तीस ते अकराशे सदुसष्ट संत नामदेव बाराशे सत्तर ते तेराशे पन्नास इथेच पहा बसवेश्वरांच्या नंतर आपल्याला नामदेव महाराजांचं नाव घ्यावं लागतं असे ते भक्तीसाहित्याच्या आदियुगातले महाराष्ट्र कर्नाटकाशी संबंधित सत्पुरुष आहेत पुढे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड यांचा काळ आहे इसवी सन बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव त्यानंतर एकदम म्हटलं उत्तर भारतामध्ये वल्लभाचार्यांचं आणि चैतन्य महाप्रभूंचं नाव घ्यावं लागतं वल्लभाचार्यांचा काळ आहे चौदाशे सत्तेचाळीस ते पंधराशे तीस आणि चैतन्यांचा काळ आहे चौदाशे पंच्याऐंशी ते पंधराशे तेहतीस मी इथेच पहा आहे जवळजवळ दीड दोनशे वर्षाचं अंतर आहे त्यानंतर मग आपल्याला आसामात जावं लागतं प्रदेशामध्ये रामायण लिहिणारे शंकरदेव यांचा काळ आहे चौदाशे एकोणपन्नास ते पंधराशे एकोणसत्तर त्याच्यानंतर महात्मा सूरदास जे अंधकवी होते आणि कृष्णभक्तीचा रंग त्यांनी संबंध उत्तरेमध्ये अतिशय प्रभावीपणानं सर्वत्र उधळलेला आहे या सूरदासांचा काळ आहे चौदाशे अठ्ठ्याहत्तर ते पंधराशे पंच्याऐंशी त्यानंतर आपल्याला नाव घ्यावं होतं गुरु नानक देवांचं जे सिख समाजाचे आद्य गुरु आहेत सिख धर्मसंप्रदायाचे संस्था ते संस्थापक आहेत त्यांचा काळ आहे चौदाशे एकोणसत्तर ते पंधराशे एकोणचाळीस आता हे सगळं आपण पाहिलं की नामदेवांचा काळ आणि त्यानंतरच्या दोनशे वर्षात महाराष्ट्राच्या बाहेर इतर प्रदेशात कोणकोण महापुरुष झालेले आहेत त्यांची आपल्याला कल्पना येते आता ही जी नानकदेवांची मी तुम्हाला कालमर्यादा सांगितली यानंतर एक सिख परंपरा झालेली आहे दुसरे गुरु आहेत शिखांचे अंगद देव तिसरे आहेत अमरदास चौथे आहेत रामदास आपल्या रामदासांच्या आधीचे हे रामदास आहेत त्यानंतर अर्जुन देव हरगोविंद नंतर तेग बहादूर आणि शेवटचे गुरु दहावे गुरु गोविंद सिंग यांचा काळ आहे सोळाशे सहासष्ट ते सतराशे आठ तर यासंबंधी आपण नंतर सविस्तर पाहणार आहोत पण मी हे तुम्हाला का सांगितलं तर शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी एवढी शिखांची गुरुपरंपरा झालेली आहे आणि बाहेर एवढे महापुरुष झालेले आहेत आणखी एक दोन नावं घेतली पाहिजे मीराबाई चौदाशे अठ्ठ्याण्णव ते पंधराशे सेहेचाळीस कबीरदास तेराशे अठ्ठ्याण्णव ते पंधराशे अठरा गोस्वामी तुलसीदास ज्यांच्या रामचरित मानसमुळे संबंध उत्तर भारत हा राममय होऊन गेला त्यांचा काळ आहे पंधराशे बत्तीस ते सोळाशे तेवीस म्हणजे हे महाराष्ट्रातल्या संत एकनाथांचे समकालीन आहेत एकनाथाचा काळ आहे पंधराशे तेहतीस ते, ते पंधराशे नव्याण्णव संत तुकाराम नंतर येतात त्यांचा काळ आहे सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास आणि मग समर्थ रामदास शेवटी येतात ज्यांचा काळ आहे सोळाशे आठ ते सोळाशे एक्क्याऐंशी अशी ही अकराशे सदुसष्टपासून सोळाशे एक्क्याऐंशी पर्यंतची मी तुम्हाला भारतातली महत्त्वाची एक मांदी आडी सांगितली की ज्याच्यातून तुम्हाला भारतात भक्ती परंपरा कशी फुलली भंजन युगात भजनाला महत्त्व कसं प्राप्त झालं आणि एकूणच संबंध सामाजिक परिस्थिती बदलण्याला याचा काय उपयोग झाला याची थोडीशी जाणीव होती एकदम आपल्याला पुढे यावं लागतं अलीकडच्या काळात रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांकडं की ज्यांचा काळ साधारणपणे अठराशे पन्नास पंचावन्नपासून पुढे एकोणीसशे दोनपर्यंत पर्यंत आहे आता हे सगळं जेव्हा मी ही ह्याला मी भक्त भारती म्हणतो हे सगळं मी पाहतो तेव्हा मला काय काय नामदेव महाराजांविषयी जाणवतं पहिलं जाणवतं की ते भाबडे भक्त नाहीत ते स्वतःच्या परिवारासह विठ्ठल भक्तीत रंगलेले आद्य मराठी अभंग गायक कीर्तनकार आहेत ते जरी अभंगांची कळा मी नेणत नाही जाणत नाही असं म्हणत असले तरी अभंगांचा आरंभ हा नामदेवांच्यापासून आपल्याला दिसतो मराठीत आणि त्यांची जी अभंग गाथा आहे ही त्यांची एकट्याची नाही त्यांच्या परिवाराची आहे त्यांच्या शिष्य संप्रदाचाही त्या श संप्रदायातली मंडळी त्याच्यात सामील आहेत दुसरं दिसतं एकूण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भक्तिपरंपरेमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या नंतर आपल्याला संत नामदेवांचं नाव घ्यावं लागतं ही आद्यता त्यांना लाभलेली आहे शिवाय ज्ञानेश्वर महाराजांचं आणि त्यांच्या भावंडांचं त्यांना साहचर्य मिळालेलं आहे ज्ञानेश्वरीचे ते श्रोते आहेत त्यांनी ज्ञानदेवांच्या जीवनकाळामध्ये त्यांच्यावर जे जे प्रसंग आले त्या त्या वेळेला त्यांची पाठराखण केलेली त्यांच्याबरोबर ते होते आणि ज्ञानेश्वरीच्या समाप्तीनंतर ह्या भावंडांनी जी भारतयात्रा केली तीर्थयात्रा केली मोठी सहा वर्षांची त्यावेळेला नामदेव महाराज हे ज्ञानेश्वरादी भावंडांनी संत मेळ्याबरोबर होते सुदीर्घ जीवन मिळालेलं हे आणखी एक वैशिष्ट्य आहे संत सत्पुरुषांना इतकं सुदीर्घ जीवन मिळालेली फार कमी माणसं आहेत त्यातले हे नामदेव महाराज आहेत यांचं नुसतं मराठी लेखन नाही आहे हे जाणलं पाहिजे मराठी माणसाने यांचं हिंदी लेखनसुद्धा आहे मी तर म्हणेन आज जी राष्ट्रभाषा म्हणून आज जी आपण मिरत आणि दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी खडी बोली, बोली आहे हिंदीची एक बोलीभाषा आहे ती आपली राष्ट्रभाषा आहे याचा आद्य कवी म्हणून नामदेवांचा विचार करा करावा लागतो किंभवना या राष्ट्रभाषेचे आद्य शिल्पकार म्हणून त्यांचा विचार करावा लागतो किती लोक असं करतात हे आपल्याला ठाऊकही नसतं तेव्हा मराठी आणि हिंदीवर त्यांचं प्रभुत्व आहे एका बाजूनं त्यांनी कीर्तनकार म्हणून अभंग गायत, गायक गायक म्हणून भक्तीचं सुलभीकरण केलं सोपेपणानं भक्ती कशी करावी हे सांगितलं आणि दुसऱ्या बाजूनं भक्तीचं उदात्तीकरण केलं म्हणजे काय तर परमेश्वर माझ्याशी बोलतो माझ्या हातचं तो जेवण घेतो मी त्याला पाहतो मी त्याला सत सतत अनुभवतो हे भक्तीचं एक प्रकारचं उदात्तीकरण आहे हे त्यांचे अनुभव आहेत आणि हे सांगताना त्यांनी अठरा पगड ज्ञातीचं संघटन केलेलं आहे आपण ज्ञानदेवांची प्रभावळ म्हणतो ती ज्ञानदेव नामदेवांची प्रभावळ आहे असं एक प्रभावी काम करणारे नामदेव महाराज हे पुढे झालेले जे तुकाराम महाराज आहेत त्यांचे एक प्रकारे गुरुतुल्य पूर्वावतार आहेत आणि ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका असं वारकरी बंधू म्हणत असतात की नामदेवांचा पुढे तुकाराम महाराजांच्या रूपाने अवतार झाला अशी त्यांची श्रद्धा आहे हे सगळं मी आपल्यासमोर जे मांडलं ते अशासाठी मांडलं की भारताच्या भक्ती परंपरेत किंवा भक्त भारतीमध्ये नामदेव महाराजांचं फार महत्त्वाचं स्थान आहे हा मला मुख्यतः तुम्हाला आरंभी विषय सांगायचा होता जेव्हा आपण ज्ञानेश्वर नामदेवांच्या संबंधाविषयी बोलतो त्यानंतर हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे की महाराजांच्या संजीवन समाधीनंतर जवळपास त्यांचा जो जीवनकाळ आहे तेराशे पन्नासपर्यंत ते आहेत म्हणजे आणखी जवळजवळ पंचावन्न वर्षे जे पुढे आहेत ते त्यांनी काय केलं हे आपल्याला पाहण्यापूर्वी ह्या भक्तभारतीत त्यांचं स्थान काय आहे हे पाहावं लागतं म्हणून मी हा सगळा तुम्हाला मी प्रपंच केला तुमच्यासमोर याविषयी दीर्घपणा बोलता येईल भरपूर लिहिता येईल किंबहुना महाराष्ट्रात हे होणं आवश्यक आहे की तुम्ही तेच तेच किती सांगत बसणार लोकांना आणि कोणाला सांगत बसणार महाराष्ट्राच्या बाहेरच्या ना लोकांना तुलसीदास माहिती आहेत पण तुलसीदास आणि एकनाथ यांचा अनुबंध ना माहीत नाही आहे त्यांनी ज्ञानदेवांचं नाव ऐकलेलं आहे पण ज्ञानदेव आणि नामदेव यांनी नेमकं महाराष्ट्रात काय केलं आणि पुढं नामदेव त्याचा विस्तार ते ज्ञानदेवत्व वाढवण्यासाठी महाराष्ट्राबाहेर काय केला याची जाणीव आपल्यालाही कमी असते त्यामुळे आपण ती इतर समाजाला करून देत नाही म्हणून मला म्हणायचं आहे मित्रांनो की आपण नामदेव महाराजांचा विचार करताना भक्त भारतीचं चित्र आपल्यासमोर ठेवल्यानंतर तो विचार अधिक चांगल्या रीतीनं करता येतो